जगात सध्या डिजिटायझेशनचा सर्वाधिक बोलबाला आहे, मात्र या तंत्रज्ञानाचा वापर किमान जोखमींसह कसा करावा हा मोठा संभ्रम निर्माण झालाय. यासाठी एकच एक जागतिक यंत्रणा तुर्तास तरी नाही, याविषयी G20 देशांच्या परिषदेनिमित्त चर्चा झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G, स्मार्ट स्वयंचलित यंत्र यांची मागणी जगामध्ये प्रचंड आहे. जगाच्या बाजारात यावरून स्पर्धा सुद्धा प्रचंड आहे. मात्र या सर्व व्यवहारांमध्ये जोखीम प्रचंड असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला यामुळे अनेक संधी मिळू शकतात. नव्या सेवा देणं, रोजगाराची निर्मिती ही यातून करण्यात आल्याचे अनेक उदाहरणं आहेत. मात्र जागतिक पातळीवर यामध्ये अनेक धोके दिसून आले. या तंत्रज्ञानाचा वापर विनाशासाठी होतोय याविषयी G20 देशाच्या परिषदेमध्ये चर्चा झाली. या डिजिटलायझेशनमुळे निर्माण झालेल्या धोक्यांविषयी आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. कट्टरवादी संघटना दहशतवादासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतायत. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून विनाशकारी कामांसाठी निधी उभारणं सोपं. जगातील विविध सरकारांमध्ये यासाठी समन्वयाची यंत्रणा नाही. डेटा प्रायव्हसी, बुद्धिमत्ता हक्क, डेटा संरक्षण यांना नव्या तंत्रज्ञानामुळे आव्हान. यासाठी जागतिक पातळीवर कायद्याची निश्चित चौकट नाही. नव्यानं निर्माण होणारे सॉफ्टवेअर्स नैतिकतेच्या पातळीवर अयोग्य. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे निर्माण होणारे साधन वंशभेदी, लिंगभेदी असल्याचं सिद्ध. शेतकरी, महिला, जगातील दुर्गम अतिदुर्गम लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ग्राह्य धरलेलं नाही. अलेक्सा सारखी साधनं केवळ पुरुषांचाच आवाज ग्रहण करतात अशी तक्रार आलेली होती. सामाजिक आव्हानांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्तर शोधू शकलं नाही. भाषिक आणि उच्चारांच्या शैलीवर यामध्ये काम झालं नाही. आत्तापर्यंत कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारताना काही ना काही अडचणी आलेल्या आहेत. अनेक वादांनाही यामुळे जन्म मिळाला आहे. त्यामुळे मानवी कल्याणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावा यासाठी जगामध्ये एक सर्वव्यापी यंत्रणेची गरज आहे. यावर G20च्या निमित्तानं सहमती झाली आहे. सायबर सुरक्षेसाठी समग्र यंत्रणा लवकरच उभारावी यावर या परिषदेमध्ये भर देण्यात आला. आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सीनेही अनेक आर्थिक आव्हानं निर्माण केलेली आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्वच देशांसाठी आगामी काळात फायद्याचा तितकाच जोखमीचा विषय झालाय. G20च्या निमित्तानं यावर उपाय शोधणारी एक यंत्रणा उभी राहील अशी शक्यता आता निर्माण होतीये. ब्युरो रिपोर्ट, AM News. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.